शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अखेर आज मान्सून अंदमानात दाखल झाला। पाहूया सविस्तर माहिती। उकाड्याने हैराण झालेल्या प्रत्येकासाठीच ही अत्यंत मोठी आणि तितकीच आनंदाची बातमी, कारण आता उकाडा तुमची पाठ सोडेल। लांबणीवर गेला म्हणता म्हणता आज मान्सून अंदमान निकोबार बेट समूहात दाखल झाला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे। हवामान विभागाचे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार आज 19 मे रोजी नैऋत्य मान्सूनचे दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात निकोबार बेटावर दक्षिण अंदमान समुद्रात आगमन झाले। पुढील 3-4 दिवसात नैऋत्य मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखीन काही भागात अंदमान समुद्र अंदमान निकोबार बेटावर आणखी पुढे जाण्याची परिस्थिती अनुकूल असल्याची माहितीही होसाळीकर यांनी दिली आहे। इथून पुढे केरळच्या किनारपट्टीवर मान्सून 3 ते 4 जूनपर्यंत दाखल होईल आणि त्यानंतर लवकरच तो महाराष्ट्राच्या वेशीवरही पोहोचेल।